घरची हलाकीची परिस्थिती, त्यातही दिव्यांग मुलगा अशी परिस्थिती असताना देखील अपंग असल्याची जाणीव स्वतःला न होऊ देता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील अक्षय राठी यशस्वी झालाय. अक्षय 4 वर्षाचा असताना वाहनाने अपघात झाला, यात त्याच्या भावाचा अंत झाला आणि अक्षयला कायमचं अपंगत्व आलं. अक्षयच्या भविष्याचं पुढे काय होईल या विवंचनेत वडील असताना मनाशी धीर बांधत अडचणींचा सामना करून त्यात त्यांचं शिक्षण वडिलांनी पूर्ण केलं. अक्षयचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठं होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते साकार देखील केलंय. यासाठी त्याला पत्नीसह कुटुंबियांनी कमालीची साथ दिली. अक्षय आणि त्याची पत्नी व्यवसायासाठी दररोज दुचाकीने प्रवास करतात. अक्षयने आधी पीठ गिरणी सुरू केली, त्यावरच तो थांबला नाही. त्याने ऑनलाईन चालणारे काही छोटे उद्योग सुरू केले आणि आता त्याने हॉटेलही उघडलंय. AMA यासाठी त्याला त्याच्या पत्नीने मोठे सहकार्य केलेत. सध्या त्याने त्याच्या उद्योगातून 10 गरजू लोकांना रोजगार दिलाय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तो यशस्वी झाल्याने दिव्यांग बांधवांनी देखील असाच प्रयत्न केल्यास दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर येणार नसल्याचं अक्षय सांगतोय. अक्षय समाजकार्यात देखील अग्रेसर राहतो, कुणाच्याही मदतीला धावून जातो. दिव्यांग बांधवांचे काम तो स्वतः जाऊन शासकीय कार्यालयातून करून घेतो. इतकंच नाही तर राजकीय लोकांसमोर तो अपंगाच्या समस्या मांडत असतो. अक्षय राठींशी बातचीत केली आमचे अमरावतीचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी. स्वतःचा पायावर पाय नसताना देखील स्वतःच्या पायावर उभं राहून त्याने नवनवीन उद्योग देखील सुरू केलेत आणि याच्यात तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. नेमका अक्षयचा प्रवास कसा झाला हा हे जाणून घेऊया. अक्षय, तुमचा हा प्रवास नेमका कसा झालेला आहे, कुठून तुम्ही एकदम गरिबीतून तुम्ही हे पाऊल सुरुवात केली आहे आणि दिव्यांग असताना सुद्धा तुम्ही दिव्यांगाचं कुठेही भान न ठेवता एका चांगल्या माणसाला लाजवेल अशी कामगिरी तुम्ही करून दाखवलेली. हे व्यंगत्व मला कायमस्वरूपी नव्हतं, हे एका ॲक्सिडेंटमुळे झालेलं व्यंगत्व आहे. आणि मी ह्या गोष्टी मनात न बागडता पुढे जायचा प्रयत्न करत आहो आणि यात मला सगळ्यांची साथ पण मिळत आहे आणि नवनवीन उद्योग उभारायची मला छंद आहे. त्यानुसार मी माझा वेगवेगळे व्यवसाय करत राहतो. पण आता पुढील वाटचालीसाठी एक नवीन व्यवसाय करायचा आहे, जेणेकरून सगळ्यांना रोजगार मिळणार पाहिजे. कमीत कमी 100-125 लोकांना तरी मिळायला पाहिजे. कारण की आता सध्या स्थिती जी आहे कोरोना काळात हे आपण बघितली आहे की कशी झालेली आहे. नेमकं प्रत्येक कंपनीमधून काही काही वर्कर्स बाहेर आलेले आहे, ते सुद्धा रोजगारासाठी भटकत आहे. शासकीय भरत्या क्लोज झालेल्या आहे सध्या तरी. त्यानुसार आपण काही त्यांच्यासाठी केलं पाहिजे ह्या उद्देशाने आपण पुढची वाटचाल करत आहे. कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती. आपल्या मुलाच्या यशाबद्दल अक्षयचे वडील आणि पत्नीचं खूपच कौतुक असलेली अक्षयची पत्नी काय म्हणते तेही पाहूया. मला असं भासत नाही की ती दिव्यांग आहे. आणि मी त्यांना हे पण सांगते की आपण स्वतःला सुद्धा कधी लावून नाही घ्यायचं की मी दिव्यांग आहे बा. तुम्हाला पाय नसले तरी मी तुमचे पाय म्हणून तुमच्या समोर खडी राहा, उभी राहणार. तुम्ही म्हणाल मोहिनी आपल्याला इथे जायचं आहे, त्वरित मी तयार राहणार तिथे जायला. कारण की मला असं भासवायचं नाही की तुम्ही बा पाय नसले, तुम्हाला असं वाटू द्यायचं नाही आहे. मला 1999 ॲक्सिडेंट झाला तिरुपती बालाजीला. तिथे ते ॲक्सिडेंटमध्ये 14 जण ऑन द स्पॉट खतम झाले. याच्या कमरीची जे नस आहे चोकअप झालेली आहे. ह्या पायापासून अपंग झालेला आहे. याला म्हणजे डॉक्टरने हे सांगितलं का बा याचा इलाज काही आहे नाही, हा कायमचा असाच राहणार. त्याच्यानंतर त्याचं जे लहानपणापासून जे शिक्षण जे होतं, शिक्षण पूर्ण धामणगाव रेल्वे इथेच केलेलं आहे.